नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण जाणून घेणार आहोत डाळिंबीची छाटणी करण्यापाठीमागची काय उद्दिष्टे आहेत। म्हणजेच झाडापासून प्रकाश व हवा खेळती राहावी हा या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश आहे। झाडाच्या फांद्या व आकार संतुलित राहावा। बागेची मशागत, आंतरपिके, फवारणी व फळ काढणी यांना समस्या निर्माण होऊ नये। झाडांची वाढ व विस्तार मर्यादित ठेवावा किंवा राहावा यासाठी झाडांची छाटणी केली जाते। आता जाणून घेऊया छाटणीचे प्रकार कोणकोणते आहेत। प्रथम मुख्य खोड पद्धत, यामध्ये फक्त मुख्य फांदी किंवा खोड ठेवले जाते व बाकीच्या फांद्या कट केल्या जातात। मोकळा मध्यभाग पद्धत। 3 नंबर अनेक खोड पद्धत, जी की चुकीची पद्धत आहे। अनेक खोड असल्यास झाड व्यवस्थितपणे वाढू शकत नाही।